आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। बेळगावकर खव्यांसाठी नवे ठिकाण देसी धाबा। मित्रांनो, बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब। शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा। अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच। सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण। या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्यपदार्थ, अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस, अनेक प्रकारचे चवदार सूप, त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स, विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी। तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा, शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव। बसप्पा अँड सन्स यांचे डबल डिस्काउंट धमाका सेल अगदी जोरात चालू आहे। साजरा करा श्रावण उत्सव, भेट द्यायला विसरू नका। येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर आणि होम फर्निशिंग्स, खास तुमच्यासाठी तेही सर्वात कमी किमतीत फक्त BSC टेक्सटाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये। कापड म्हणजे BSC। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। वायनाड मधील दुर्घटनेवरून राजकीय वादळ। केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी मध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत आतापर्यंत 160 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेत अनेक रहिवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाल्याचं दिसून येत आहे। अमित शाह यांनी लोकसभेत बोलताना केरळ सरकारला अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याचा दावा केला होता। या दाव्यावर आता केरळच्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे। UPSC कडून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द। गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने अखेर रद्द केली आहे। आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी UPSC ने रद्द केली आहे। विशेष म्हणजे यापुढे UPSC कडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही UPSC कडून स्पष्ट करण्यात आलं आहे। पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। एकीकडे UPSC ने त्यांच्यावर ही कारवाई केलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर अद्याप पतियाला कोर्टानं निर्णय दिलेला नाही। नाना शंकरशेठ पुण्यतिथीचे आचरण। येथील दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्थेतर्फे आमदार नाना तथा जगन्नाथ शंकरशेठ यांचा 159 पुण्यतिथी कार्यक्रम बुधवारी सकाळी नाना शंकरशेठ मार्ग संयुक्त महाराष्ट्र चौक येथे उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आनंद चव्हाण आणि नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती हे उपस्थित होते। तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेर्णेकर होते। यावेळी व्यासपीठावर मोहन कारेकर, विजय सांबरेकर, विठ्ठल शिरोडकर, दीपक शिरोडकर, मधुरा शिरोडकर, मारुती सांबरेकर, विनायक कारेकर आदी उपस्थित होते। यानंतर आनंद चव्हाण यांच्या हस्ते नाना शंकर शेठ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। पुरात वाहून निघालेल्या युवकाचा जीव सुदैवाने बचावला। नाल्यावरील पुलावरून जाणाऱ्या वाहत्या पाण्यात दुचाकी चालवणं अंगलट आलं असतं, मात्र केवळ सुदैवाने म्हणून एका इसमाचा जीव वाचला आहे। खानापूर तालुक्यातील मंटुरगाजवळील वाहणाऱ्या हालात्री नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली आहे। विनायक जाधव राहणार शहापूर असे या घटनेत वाचलेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे। सध्या खानापुरात हालात्री नदीला पूर आला आहे। मंटुरगा गावाजवळील पुलावरून 3-4 फूट पाणी वाहून जात आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे।
तरी देखील धोका पत्करून जाधव यांनी आपली दुचाकी पाण्यात घातली होती. त्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशामक दलाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी अग्निशामक दलाजवळ असलेली दोरी घेऊन सामाजिक कार्यकर्ते विनायक मुदगेकर व भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी सदर व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले, परंतु विनायक यांची दुचाकी पाण्यात वाहून गेली आहे. हलगा येथे मरगाई देवीची यात्रा उत्साहात. मरगाई माता की जय अशा जयघोषात हलगा येथील प्रतिवर्षी साजरी होणारी मरगाई यात्रा उत्साहात साजरी झाली. या यात्रेमध्ये अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हलगा गावातील मरगाई यात्रेला प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सोमवारी सुरुवात झाली. देवस्थान पंच समितीच्या वतीने गावातील सर्व देवस्थान व स्थळांचे विधिवत पूजन करण्यात आले. सायंकाळी मरगाई मंदिर आवारात ज्ञानेश्वरी भजनी मंडळ व महिला मंडळाचा हरिपाठाचा कार्यक्रम सादर झाला. अनेक महिला वारकरी व भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात कार्यक्रम सादर करून उत्सवाचा आनंद घेतला. बळ्ळारी नाल्यासंदर्भात शेतकरी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार. बळ्ळारी नाल्याची लवकरात लवकर स्वच्छता करून रुंदीकरण करण्याद्वारे चांगला विकास साधला जावा. या नाल्याला जोडणाऱ्या अन्य नाल्यांची साफसफाई केली जावी. तसेच यंदा या नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रामुख्याने भात पिकाचे झालेले नुकसान या संदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालकमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय आज झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. बळ्ळारी नाल्याच्या पुराच्या समस्येसंदर्भात वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये त्रस्त शेतकऱ्यांची बुधवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत प्रशासनाकडून बळ्ळारी नाल्याच्या पुराच्या संदर्भात निवारण करून निर्णायक लढा देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने येत्या सोमवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी प्रथम जिल्हाधिकारी आणि त्यानंतर जिल्हा पालकमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला शेतकरी नेते रमाकांत कुंडुसकर, नारायण सावंत, अमोल देसाई, मनोहर हलगेकर, कीर्तिकुमार कुलकर्णी, रणजित चव्हाण पाटील आदी नेते बहुसंख्येने उपस्थित होते.